हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सौ स्मिता स्वप्नील साळोखे, बेंगलोर उपासना केंद्र। मी माझा हा अनुभव सांगण्याचा पहिलीच वेळ आहे। मी नोव्हेंबर 2022 पासून बापूंच्या परिवारात आले। मला बरेच एक दोन अनुभव आले, त्यातला एक अनुभव मी सांगू इच्छिते। माझे सासूबाई मला म्हटले की एक दिवशी की असं की बापूंच्या उपासनेला एकदा येऊन बघ, तुला चांगला अनुभव येईल। एकदा दोनदा त्यांनी सांगितलं, मग मी निश्चय केला की बाबा हां ठीक आहे, आता सांगताय तर म्हटलं एक दिवशी जाऊन बघूया। मी गेले उपासना केंद्रामध्ये, सकाळ शनिवारी रात्री 8 वाजता पोहोचले आणि मला उपासना चालू झाल्यानंतर एकदम मस्त वाटलं की ते आचरण आणलं डोळ्यासमोर, बापूंचं नामस्मरण वगैरे सगळं एकदम मस्त वाटलं। त्यानंतर मी रोज शनिवारचं जायला लागले उपासना, आणि उपासनेनंतर पण मला बरं चांगलाच अनुभव आला की माझ्या कामामध्ये जे लीड कन्वर्ट्स होत नव्हते, टार्गेट कम्प्लीट होत नव्हतं, कामाचा परफॉर्मन्स कमी होत होता। मग मी बापूंना एकदा सहज म्हटलं की बापू मी प्रयत्न तर करते पण माझ्याकडून काही कम्प्लीटच होत नाहीत। माझ्या प्रयत्नाला मी एकदा बापूंना म्हटलं की बापू मला प्रयत्नांना माझे यश द्या, कदाचित प्रयत्न मी करेन, भरपूर प्रयत्न करेन पण माझ्या प्रयत्नांना यश द्या। मग असंच एक दिवशी बसले होते, बापूंना म्हटलं की माझ्या प्रयत्नांना यश द्या। त्याच्यानंतर असंच एकदा कॉन्टॅक्ट लिस्ट चालू केली की म्हटलं ठीक आहे, आपण एक कॉल लावला आणि मग एका कस्टमरला फोन केला, त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलं आणि ते लीड माझ्याकडून कन्वर्ट झालं। हाच माझा अनुभव होता। मी असेच प्रयत्न करेन, बापूंच्या उपासनेला जाऊन माझ्या कामात प्रगती आली, जीवनाला चालना मिळाली, बापूंचं नाम स्मरणात राहिलं। हरिओम अंबा श्री।